आवाज नहीं है। हॅलो. आता हाँ इथे येतो शाफ्ट कमांड आहे, हे शाफ्ट कमांड बघू. शाफ्ट मध्ये आपल्याला हाफच प्रोफाइल ड्रॉ करावा लागते. समजा आपल्याला बोल्ड बनवायचा आहे, इथे मी काय ड्रॉ करेन, हा असा शेप बनवला. डायमीटर वरचा समजा आणि हेडचा डायमीटर 30 असेल, 60 चा डायमीटर आहे तर 30 ची रेडियस द्यायची. सेम ह्याची समजा 10 दिली, ह्याचं समजा हाईट 10 असेल तर 10 द्यायची. ही वाली समजा 60, तर हे जे 30 आहे ते काय होणार आहे, 60 होणार आहे, आणि हे जे आपण 10 दिलेलं आहे ते 20 होणार. ओके, इथे मी ऍक्सिस एक ड्रॉ करतो. रिव्होल्यूशन ऍक्सिस आपल्याला ही वर्टिकल ऍक्सिस इथे घ्यायची, ही छोटी ड्रॉ केली तरी चालू. इथे एक्झिट केला त्यानंतर मग हा इथे शार्पचा जो ऑप्शन आहे याला क्लिक करायचं. इथे किती आहे, 360 डिग्री अलॉन्ग रिव्हॉल्व, कळलं. जो 30 होता तो झाला 60 चा, आणि जो 10 होता तो 20 चा झाला. ओके, म्हणजे रिव्हॉल्विंग ऑब्जेक्ट असेल ते तुम्ही इथे बनवू शकता डायमीटर वाले. अजून एक एक्झाम्पल बघू. समजा एक स्पियर बनवायचा आहे, तर मग मी काय ड्रॉ करीन, ते सेमी सर्कल ड्रॉ करीन. रेडियस समजा 20 असेल तर 20 द्यायचे, डायमीटर दिला असेल तर 20 ची रेडियस द्यायची. इथे शार्प सिलेक्ट केला, ऍक्सिस ऑफ रिव्होल्यूशन ही ऍक्सिस दिली. ओके, तुम्ही तो ऍक्सिस ड्रॉ करा नाही तर मग एज असेल ते एज सिलेक्ट करा. इथे सिलेक्ट केलं, ऍक्सिस असेल ड्रॉ केलेली तर सिलेक्ट करायची गरज नाही आहे. एक्झिट करायचं, शार्प सिलेक्ट करायचं, ऑटोमॅटिक तो स्केच ऍक्सिस घेतला मी. या सर रिव्हॉल्व झालं अलॉन्ग 360 डिग्री. इथे अँगल तुम्ही चेंज केला, 180 चा केला तर असा रिव्हॉल्व झाला. ठीक आहे, तर हा आपण पार्ट ड्रॉ करू. दिलेलं, ओके. आधी पहिला ड्रॉइंग रीड करा. इथे काय दिलेलं आहे, R30 स्पेरिकल लिहिलं आहे. स्पेरिकल म्हणजे स्पियर आला. ओके, आता हा टोटल 360 डिग्री रिव्हॉल्व नाही करायचा. कितीने रिव्हॉल्व करणार, 180 ने रिव्हॉल्व करायचा. ओके, सो पहिले ड्रॉ करू. ड्रॉ करताना फ्रंट प्लेन घेतला, स्केच मध्ये गेलो, सर्कल ड्रॉ केला आणि एक लाईन ड्रॉ करायची. हे खालचं ट्रिम केलं, याची रेडियस द्यायची, स्मार्ट डायमेन्शन तुम्ही तुम्हाला रेडियस द्यायला लागेल. किती होती, 30 ची रेडियस, 30 स्पेरिकल. ओके, ऍक्सिस आपली कुठली असेल, ही वाली हॉरिझॉन्टल ऍक्सिस. एक्झिट केला, शार्प सिलेक्ट केलं. इथे अँगल आता 180 डिग्री आहे, त्याने कसं रिव्हॉल्व केलेलं आहे, या पॉइंट पासून असं खाली रिव्हॉल्व केलं. ओके, तर मी इथे वरती 90 डिग्री देतो आणि सेकंड अँगल जो आहे तो इकडून इकडच्या साईडला 90 डिग्री, आणि टोटल 180 झालं. कळलं, या सॉरी रिव्हॉल्व केलं. मेन काय आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये ड्रॉ करायचं, त्यामुळे त्याचं ड्रॉ करून एज तुमचं उलट डिश तिकडे आलं तर तुम्हाला असे उलटेच उलटे प्लेन सिलेक्ट करणार. असा आयसोमेट्रिक प्लेन. ठीक आहे, एवढं ड्रॉ केलं मी. आता इथे हा 3 mm चा काय दिलेला आहे, कट दिलेला आहे. ओके, त्या कटची प्रोफाईल कशी दिलेली आहे, हा R25 दिसतो. ओके, 25 ची काय आहे, सर्कल आहे आणि तो पॉकेट करायचा आहे 3 mm. ओके, एक्सट्रूड कट, सॉलिड वर्क्स मध्ये एक्सट्रूड कट, तर जो है मध्ये मधल्या प्लेन वरती ना, हा प्लेन सिलेक्ट केला, स्केच मध्ये गेलो, सर्कल सिलेक्ट करायचा, हा सेंटर पॉइंट दिला आणि खाली ड्रॅग केलं. याची रेडियस किती आहे, डायमीटर आला 50 चा. ओके, आता हा कुठे दिलेला आहे, सेंटर ऍक्सिस वरतीच आहे, पण वरतून खाली किती वरती आहे,
इथे या पॉइंट पासून इथपर्यंत दिलेलं आहे 30 चं. ओके, हा 25 कुठे जातोय, या पॉइंटला दिसतोय ना, सेंटर पॉइंट कुठे आहे, हा इथे. ओके, इथून हे 30, कंस्ट्रेंट हा सेंटर पॉइंट घेतला आणि ही लाईन घेतली. सेंटर. ओके, टोटल सर्कल ड्रॉ करा किंवा सेमी सर्कल ड्रॉ केलं तरी चालेल, शक्यतो सर्कलच ड्रॉ करा. एक्झिट केलं त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे पॉकेट कमांड वापरायचा आहे. ओके, पॉकेट मध्ये तो कुठे कुठल्या साइडला कट करतोय, त्या स्केचच्या पुढच्या साइडला. आपल्याला दोन्ही साइडला दिलेले आहे, जसं 3 mm टोटल आहे, 1.5 mm पुढे, 1.5 mm अलीकडच्या साइडला. सो इथे काय करायचं, 1.5 द्यायचं, प्रिव्ह दिलं. आता 1.5 मागच्या साइडला करायचं, इथे मोर मध्ये गेलो आणि इथे ऑप्शन आहे सेकंड लिमिटचा 1.5. त्या स्केचच्या माल मधला हा जो सर्कल आहे त्याच्या स्केचच्या अलीकडे आणि राईट साइड. ओके, आता दोन्हीकडे 1.5 1.5 नाही जायचं, सेम असेल तर डायरेक्टली मिरर एक्सटेंड चा ऑप्शन आहे. सॉलिडॉक्स मध्ये काय आहे, मिड प्लेन चा ऑप्शन आहे. ओके, तर मिड प्लेन ऑप्शन सॉलिडॉक्स मध्ये ऑन करायचा, इथे 1.5 दिलं आणि मिरर एक्सटेंड ऑन केलं. कळलं, मी समजा इथे 5 केलं तर दोन्ही साइडला 5 5 असेल. ओके, एका साइडला वाढवलं की दुसऱ्या साइडला पण वाढतोय, मिरर एक्सटेंड जर का ऑफ असेल एका साइडलाच वाढेल. ओके, मिरर एक्सटेंड ऑन केलं दोन्ही साइडला वाढेल, तेवढंच लेंथ असेल. किती आहे, 1.5. ओके, हा मधला प्लेन आहे, दोन्ही साइडला 1.5 आहे, म्हणजे आपण एवढा जो कट आहे तो करून घेतला. ओके, आता हा जो कट आहे तो करायचा आहे, तो कट किती कुठून दिलेला आहे, हे दिसतंय 13 चं, म्हणजे ह्या सेंटर पॉइंट पासून 6.5 सोडायचा आणि त्यानंतर मग पुढे पॉकेट करायचं. आणि कट काय करणार, तर सेम सर्कलच, हा जो 25 चा जो सर्कल आहे, ओके, हा वाला जो तोच करायचा. सेम प्लेन घेतला, स्केच मध्ये गेलो, आता सर्कल आता आपण हा परत ड्रॉ केला, 25 ची रेडियस, 50 चा डायमीटर. हा सेंटर पॉइंट घ्यायचा, इथून इथे 30 एंटर, ग्रीन झालं, एक्झिट केलं. आता इथे पॉकेट वरती क्लिक करतो, पॉकेट तो काय करेल, सेंटर पासून स्टार्ट करेल. ओके, आपल्या सेंटर पासून स्टार्ट करायचं का, नाही, तिथे मोर मध्ये गेलो, हा जो लिमिट 2 आहे त्यांनी आता इथे किती घेतलेलं आहे, 0 घेतलेलं, प्लस घेतलं तर कुठे जाईल, लेफ्ट साइडला कट चालू करेल तो. ओके, इकडच्या साइडला आपल्याला काय करायचं आहे, इकडे मायनस मध्ये ठेवायचं, मायनस किती ठेवणार, 6.5, हाफ 6.5 मायनस द्यायचं इथे, -6.5 एंटर. कळलं, म्हणजे प्लेन हा जो प्लेन आहे त्यावरती आपण ड्रॉ केलं, त्यानंतर मग त्यांनी सेकंड लिमिट काय घेतली, 6.-6.5 घेतली आणि फर्स्ट लिमिट जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. ओके, इथून त्यांनी कट केलं. किंवा सिम्पल मेथड दुसरी काय, हे जर का नसेल कळत, हा जो प्लेन आहे या प्लेनला पॅरलल एक प्लेन घ्या, नवीन प्लेन, इथे हा प्लेनचा ऑप्शन आहे रिव्हर्स डायरेक्शन मध्ये, डिस्टन्स इथे देतो मी 7.5 चा, सॉरी 6.5 चा. ओके, हा नवीन प्लेन येऊन जाईल, इथे तुम्ही सर्कल ड्रॉ करा डायरेक्ट. कितीचा सर्कल ड्रॉ करणार, सेम 50 चा डायमीटर, या पॉइंट पासून या लाईन पर्यंत एक्झिट केलं,
आता तुम्हाला सेकंड लिमिट द्यायची गरज नाही, फक्त फर्स्ट लिमिट तुम्हाला तुमचं काम होऊन जाईल. पॉकेट सिलेक्ट केला आणि हे डिस्टन्स किती द्या, फक्त कमी ना काटू, एक्स्ट्रा ठेवून द्या, जेवढं मटेरियल असेल त्याच्या पुढपर्यंत कट करेल. ओके, आता हेच काय करायचं, मिरर करायचं. पॉकेट सिलेक्ट केला, मिरर सिलेक्ट करायचं आणि मिररिंग एलिमेंट मध्ये प्लेन सिलेक्ट करायचा. हा मधला जो प्लेन आहे तो सिलेक्ट केला, ओके केलं, कळलं. राहिलं फक्त आता हे दोन पॉकेट. हा जो होल आहे छोटा वाला दिलेला आहे, त्याचा डायमीटर किती आहे, 2.5. टू होल्स डायमीटर 2.5, म्हणजे दोन होल्स म्हणजे हा एक आणि खालचा एक, दोघांचा डायमीटर आहे 2.5. नाही कॉमन म्हणजे पॉइंट कन्सिडर, कॉमन नाही येतो, पॉइंट आहे म्हणजे हे येतो, हे प्रत्येक ठिकाणी ते तसं असेल. ओके, 0.575 डायमेन्शन मध्ये सेटिंग केलं नाही, ठीक आहे. टू होल्स डायमीटर 2.5, म्हणजे इकडचा आणि इकडचा हा 2.5, आणि बाहेरचा डायमीटर आता सध्या इथं ड्राफ्टिंग मध्ये त्यांनी डायमेन्शन द्यायचं राहिलेलं. ओके, तर तो काय घेऊ आपण, हा 5 जो आहे तेवढाच घेऊ. 5 जो आहे तो ह्या वर्टिकल प्लेट वरती आहे, ओके. तोच आपण काय करणार, बाहेरचा जो छोटा वाला मोठा वाला डायमीटर आहे तो घेऊ, म्हणजे अजून करूया थोडक्यात. आता हा जो इरेग्युलर फेस आहे त्याच्यावरती स्केचिंग नाही करायचं, त्याच्यावरती होणारच नाही. हे समजा सिलेक्ट केलं स्केच आणि इथे क्लिक करतोय, चालू होते का स्केचिंग, नाही. तुम्हाला फ्लॅट सर्फेस घ्यायला, हा फ्लॅट सर्फेस आहे, यावरती क्लिक केलं, इथे तुमचा होल आहे बरोबर, ह्या पॉइंट सर्कल घेतला 2.5 डायमीटर, म्यूट करना है तो त्याच्यानंतर मग तो टोटल दोघांचा डिस्टन्स आहे 30 चं, ओके. तर हाफ आलं 15, म्हणजे ह्या लाईन पासून इथपर्यंत 15 द्यायचं, 15 एंटर, ओके. एक्झिट केलं. आता हा मी काय करेन, पॉकेट करेन, इथे ऑप्शन आहे डायमेन्शन मध्ये अप टू नेक्स्ट, झालं पॉकेट, ओके. पॉकेट अप टू नेक्स्ट कनेक्ट करू, इथे किती आहे, 2.5 आहे ना, तर आपण काय करू 2.5 पर्यंत पॉकेट करू, म्हणजे आपल्याला तो नवीन प्लेन भेटेल. इथे डायमेन्शन मध्ये गेलो, 2.5 एंटर केलं, ओके, 2.5 पर्यंत पॉकेट केलं. त्यानंतर हा जो आतला फेस आलेला आहे त्याच्यावरती मी मोठा सर्कल काढेन, कंसेंट सिलेक्ट केला, या सर्कलला काय करायचं, कॉन्सेंट्रिक राईट क्लिक करून कॉन्सेंट्रिक सेटिंग, याचा डायमीटर किती, 5 कळलं. कधी काय केलं, हा समजा सर्कल ड्रॉ केला, हा सर्कल आणि हा सर्कल काय करायचं, कॉन्सन्ट्रेट कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचं, ई एच हा सर्कल राईट राईट क्लिक केलं, कॉन्सन्ट्रेट इज कॉन्सन्ट्रेट सिलेक्ट, त्याचा डायमीटर 5 एंटर, एक्झिट करतो. हा ड्रॉ कुठे झाला आहे, 2.5 mm वर. हा तर मी पॉकेट करेन वरच्या डायरेक्शन, एक्स्ट्रा किती होईल कळलं. आता हे दोन्ही सिलेक्ट करायचे आणि मिरर करायचे, कंट्रोल दाबून सिलेक्ट केलं. इथे ट्रान्सफॉर्मेशन फीचर मध्ये मिररचं ऑप्शन आहे, मिररिंग एलिमेंट मध्ये प्लेन सिलेक्ट केला आणि ओके केला, कळलं. राहिला आता फक्त मधला सर्कल, 5 डायमीटर आहे, खालून 15 डिस्टन्स आहे. फ्रंट प्लेन घेतला म्हणजे फेस घेतला, सर्कल ड्रॉ करायचा, 5 डायमीटर या पॉइंट पासून या लाईन पर्यंत 15 एंटर, ते पॉकेट करायचं अप टू लास्ट, लास्ट.
नेक्स्ट दिलं तर ह्या सर्फेस पर्यंतच पॉकेट होईल. ओके, डायमेन्शन दिले तर तुम्हाला जास्त डायमेन्शन दिले लागतील. क्लास केलं तर डायरेक्ट क्लास सर्फेस पर्यंत भेटून जाईल. कळलं? याच्यामध्ये शार्प कमांड बघितली. ओके, ग्रो मध्ये काय होईल, मटेरियल सेम रिमूव होते, जे शार्प मध्ये करत होतो तेच होईल. आता इथे मी हा फ्रंट प्लेन घेतला, स्केच मध्ये गेलो, इथे मी काय ड्रॉ करतो, आपण काय करू, ग्रुप करू. त्याचा जो हा क्रॉस सेक्शन आहे, दोन्हीकडे काय डायमीटर आहे ना, वरती पण डायमीटर आहे, खाली पण डायमीटर. सो याचा अडीच आहे, आधी छोटा देऊ, 2.5 डायमीटर, 1.25 रेडियस. ओके, वरती 5 चा डायमीटर. इथे फॉर्म्युला पण टाकतील, 5/2, कॅल्क्युलेशन करायची गरज. ही हाईट किती दिलेली आहे, छोट्या सर्कलची 2.5. ओके, त्यानंतर मग 15 डिस्टन्स आहे ना, या सेंटर पॉइंट पासून इथपर्यंत 15 आहे, म्हणजे ही आपली ऍक्सिस आहे आणि ही आहे वर्टिकल ऍक्सिस ओरिजिन. 15 इंटर झालं. आता हे तुमचं वरती किती असू द्या, त्याला फरक नाही पडणार, फक्त हे असं ओपन नाही ठेवायचं, व्हाईट मध्ये नाही ठेवायचं, ग्रीन करायचं. एक्झिट केला, इथे ग्रुप कमांड सिलेक्ट केली, ऍक्सिस मध्ये ती वर्टिकल ऍक्सिस सिलेक्ट करायची, अँगल जो आहे तो 0 केला आणि वरती 360 केला. झालं गट. शाफ्ट आणि ग्रू दोन्ही सेमच आहेत, जसं पॅड आणि पॉकेट आहेत तसंच. पॅड मध्ये मटेरियल ऍड होतं, पॉकेट मध्ये मटेरियल रिमूव्ह होतं स्ट्रेट डायरेक्शन. शाफ्ट मध्ये मटेरियल ऍड होईल ऍक्सिस चालू, आणि ग्रू मध्ये मटेरियल कट होईल ऍक्सिस चालू. ग्रू सिलेक्ट केला, इथे मिरर्स ऑप्शन आहे, प्लेस करायचं प्लेन मध्ये, मधला प्लेन सिलेक्ट करून इकडे मिरर केला. अजून एक पार्ट बघा, म्हणजे शार्पचाच. ठीक आहे, सगळे पार्टचे व्हिडिओज बनवायचे ते असे साईड बसायला बनवून. काही नाही इच्छा कोणी. आता इथे 28 चा डायमीटर आहे आणि 31.5 ची हाईट आहे. सर्कल काढायचा, त्यानंतर मग कंट्रोल एन केलं, पी एंटर एंटर, किती डायमीटर म्हटलं, 28 ना, 28 चा डायमीटर आणि 31.5 ची हाईट. पॅड 31.5 सेंटर. त्याच्यानंतर मग चॅम्फर आपल्याला करायचं आहे, हा जो पोर्शन आहे 2/45 चॅम्फर दिलेला आहे. ठीक आहे, आता चॅम्फर सगळं शेवटी करून देऊ, पहिला आधी हे जे ग्रो आहेत ते करून देऊ. आता याच्यामध्ये मी फॉर्म्युला काय सांगितला होता, लिहिला का फॉर्म्युला, कॅपिटल डी मायनस स्मॉल डी अपॉन 2L इक्वल्स टू टेपर. या फॉर्म्युलाच्या बेसिस वरती तुम्हाला सॉल्व करायचं. आता ह्यामध्ये छोटा डायमीटर माहिती आहे 5 आहे, इकडचा डायमीटर माहिती नाही आहे. सो डी कॅपिटल डी मायनस 5 अपॉन 2L, एल आहे किती होता, 28 ना डायमीटर, हे 28 दिलं आणि टेपर आहे 1:50, म्हणजे 1/50. ठीक आहे,
1:50 डायमीटर इथे आहे आणि ही लेंथ 2800. टू इंटू 28 56 झाले, 56 डिवाइड बाय 50 झालं 1.12. 1.12 प्लस 5 झालं 6.12, डिवाइड बाय 2 म्हणजे आपली रेडियस आली 3.06. फ्रंट प्लेन घेतला, राईट साइडला डायमीटर मोठा आहे, एवढंच ड्रॉ करायचं. ही लाईन 2800. त्याच्यानंतर मग हा जो डायमीटर आहे हा 2.5 चा आणि इकडचा 3.06 रेडियस. डायमीटर 5 आहे ना, हाफ द्यायचा आपल्या रेडियस. सिमेट्रिक करायचं, ही लाईन राईट क्लिक करून अलाव सिमेट्री लाईन, ही वाली ऍक्सेस. सरळ मध्ये तुम्हाला दोन लाईन सिलेक्ट करायचे आहेत कंट्रोल लॉक. शेवटी ऍक्सेस सिलेक्ट करायची, लेफ्ट साईडला सिमेट्रीचा ऑप्शन. त्यानंतर मग डिस्टन्स आता ह्या पॉईंट पासून इथपर्यंत 8 चा दिलेला आहे, सेंटर लाईन्स आहे. आता याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम काय होतं, बाकीचे काय करतात, जेव्हा मिरर आपल्याला कट करायचं आहे तेव्हा ऍक्सिस चुकून ही वगैरे सिलेक्ट करतात. ही इन्क्लाइन वाली आहे, ही सिलेक्ट करायची नाही आहे. ठीक आहे, ही वाली सिलेक्ट करायची हॉरिझॉन्टल वाली, नाहीतर मग सरळ ऍक्सिस ड्रॉ करा, कन्फ्युजन नको आहे. याच्यावरती छोटीशी ड्रॉ झाली केली तर तो ऑटोमॅटिक घेतो. एक्झिट केलं, इथे ग्रुप केलं. डायनॅमिक सेक्शनिंग मध्ये बघितलं तर असा कट केला आहे. सेम आता वरच्या साइडला दोन चा डायमीटर इकडचं फाइंड आउट करायचं आहे, डी मायनस 2 अपॉन 56 राईट. ओके, 56 डिवाइड बाय 50 किती आलं होतं, 1.12 आलं. 56 डिवाइड बाय 50 इक्वल्स टू 1.12. ओके, प्लस 2 करणार होतो 3.2. उद्या उद्या सुट्टी आहे, 11 सॅटरडे होतो. थ्री पॉइंट ट्वेल्व काय झाला, डायमीटर राहील डिवाइड बाय 2 करून घेऊ, लगेच रेडियस मिळेल 1.56. फ्रंट प्लेन घेतला, थ्री पॉइंट ट्वेल्व डिवाइड बाय 2 आणि इकडचं किती होता, वर्टिकल असेल किती होता, 2 चा होता ना, 2 इंटर. सिमेट्री ही लाईन आणि ही लाईन राईट क्लिक करा. वर्टिकल ऍक्सिस ही दिलेली आहे 2800. त्यानंतर मग या लाईन पासून या लाईन पर्यंत तिथे डिस्टन्स आहे, वरतून 5 दिलेलं आहे. ओके, वरतून द्या किंवा डायरेक्टली मायनस करून द्या, कॅल्क्युलेशन शक्यतो करत नका बसून, 5 एंटर करा. 31.5 हाईट दिली होती. ठीक आहे, ही आपली ऍक्सेस असणार आहे, ग्रुव्ह सिलेक्ट केला, ही ऍक्सेस घेतली, ऍक्सेस नीट सिलेक्ट करा. वर्टिकल पण इथे इथे एरर येईल, वर्टिकल घ्यायला इथे इथे हा डायनामिक सेक्शनिंगचा ऑप्शन आणि आपण क्रॉस सेक्शन चेक करू शकतो.
त्याच्यानंतर मग आता हा जो होल लिहिलेला आहे, आता नेहमी होल जो आहे तो डायरेक्ट होल कमांड मध्ये ड्रॉ करायचा, सिंपल होल जरी असेल किंवा पॉकेट जरी असेल. आता हे ड्रॉ करताना तुम्ही रिव्हॉल्व नाही करू शकता, इथे वर्टिकल लाईन येईल, ही हॉरिझॉन्टल लाईन, ही वर्टिकल आणि ही इंक्लाइन लाईन, ठीक आहे. पण हेने ड्रॉ नाही करायचं रिव्हॉल्व कमांड. 15 चा डायमीटर आहे आणि हा जो अँगल असतो तो 118 किंवा 120 पर्यंत घ्यायचा, 118 ते 120 पर्यंत. होल कमांड सिलेक्ट केली, हा फेस सिलेक्ट केला, इथे पोझिशन स्केच मध्ये जायचं, हा सेंटर पॉइंट बाजूला घ्यायचा आधी, कंस्ट्रेंट सिलेक्ट केलं, या सर्कलला राईट क्लिक करून कॉन्सेंट्रिसिटी म्हणजे सेंटरला तो येऊन जाईल. त्याचा आता बॉटम जो आहे तो फ्लॅट नाही आहे, तो दिलेला आहे व्ही बॉटम. व्ही बॉटमचा एक अँगल इथे 118 ते 120 घेऊ शकतो. डायमीटर किती त्याचा, 15 चा डायमीटर आहे, डायमीटर दिलं 15 चा. डेप कितीची आहे, इथून इथपर्यंत 18 ची, इथे डेप दिली 18 ची. रिव्ह्यू केलं इथे ओके करायचं, सेम होल कमांड वरतून सिलेक्ट केली, वरच्या फेसचा असता पोझिशन स्केच करायचा, हा सेंटर पॉइंट बाजूला दिलाय त्याने काहीतरी, ओके कितीचं दिलं आहे वरती दिवस, इथून दिलेला आहे 5 चा ऑफसेट आहे, हॉरिझॉन्टल लाईन वरती लिहायचा आहे, म्हणजे हा पॉइंट आणि हा प्लेन राईट क्लिक करून कोइन्सिडंट. हा जो ओरिजिन येईल, हे जे ॲक्सिस येतील त्याला कन्स्ट्रेंट करू नका, तो रँडम कुठेही येतात, ते नेहमी मी प्लेन सोबत करा, हे लक्षात ठेवून द्या होल कमांडसाठी. हा प्लेन आणि हा पॉइंट कितीचा ऑफसेट होता, 5 चा, इथून एक 5 चा डिस्टन्स. एक्झिट केलं, होलचा डायमीटर किती आहे, 6 चा, डेप्थ आहे 12 ची, डेप्थ 12, बॉटम वी बॉटम आहे, त्याचा सॉरी हॉरिझॉन्टल ऍक्सिस होते इकडे दिलेला. ज्या प्लेनच्या अलॉंग आहे त्या ऍक्सिसला दिलेलं आहे, ठीक आहे. आपण काय केलं, इकडच्या साईडला बघू, इथून ड्रॉ केलं. हा ओ डिलीट करायचा, हा पॉइंट इकडे असणार या प्लेन मध्ये, डिस्टन्स पण डिलीट करायला लागेल. हा प्लेन आणि हा पॉइंट राईट क्लिक करून कोइन्सिडंट, हा पॉइंट आणि हा प्लेन, 5 चा डिस्टन्स. डायनॅमिक सेक्शनिंग मध्ये हॅलो, त्यांनी जसा क्रॉस सेक्शन दिलेला आहे तसा आपला त्या झालं शाफ्ट आणि ग्रू कमांड. आणि एक कोलचं पण बेसिक बघितलंय, अजून काय का, हा चॅम्पर आहे लेवलती, इथे 2x45 चॅम्पर आहे, इथे चॅम्पर सिलेक्ट करायचं ड्रेसअप फीचर मध्ये. ही एज घेतली, इथे 2 ची लेंथ आणि 45 चा अँगल, कोणत्या एका पार्ट मध्ये कंट्रोल. इथे नंबर होता ना, ठीक आहे, एवढं बघून घ्या मग. आता काय डाउट सर, नाही एकदा ट्राय केल्यानंतर त्याचं आता रेकॉर्डिंग सर ठेवा. त्या आधीचे पार्ट्स पण बनवून घ्या. हाँ.